श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। मी स्वामी भक्त आहे म्हणून कधीच मी रोऊ नये। त्याने रात्रंदिवस जरी जप केला तरीही तो निरर्थकच असतो। त्यामुळे स्वामी सेवक असताना कधीच स्वामी सेवक आहात याचा अहंकार बाळगू नका। स्वामी सेवकाने कधीच अन्नदान करताना त्याचा प्रसार करू नये किंवा मी अन्नदान करतो याचा दिखावा करू नये। तसे केल्याने तुम्ही किती जरी अन्नदान केलं तरीही त्याचं फळ शून्यच असतं। स्वामी सेवेत असताना कधीच असं म्हणू नये की माझी भक्ती किंवा माझी सेवा ही स्वामींच्या दुसऱ्या भक्तांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, कारण स्वामींचे प्रत्येक भक्त हे श्रेष्ठच असतात। तसे म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात, तुम्ही स्वामींपासून लांब जात आहात। कधीच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चुकीच्या कामासाठी करू नका, कारण तुम्ही किती जरी मोठे भक्त असलात आणि किती जरी जप केलात, पण तो जप जर चुकीच्या कामासाठी वापरत असाल तर तुमची सेवा ही निरर्थकच असते। मग तो जप 6 लाख काय 6 कोटी जरी झाला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही। होता होईल तितकं दुसऱ्यांबद्दल बोलणं टाळा, कारण तुम्ही दुसऱ्यांबद्दल बोलून स्वतःचे वाईट कर्म वाढवत आहात। एखाद्या स्वामी सेवेकऱ्याला हे कधीच शोभत नाही। चांगल्याबरोबर चांगलं व्हा, पण वाईटाबरोबर वाईट होऊ नका, कारण हिऱ्यापासून हिरा कोरला जाऊ शकतो, पण चिखलापासून चिखल साफ केला जाऊ शकत नाही। माणसाच्या परिचयाची ओळख जरी त्याच्या चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही त्याचे विचार वाणी आणि कर्मानेच होते। दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की आनंदाची फुले ही आपल्या दारात पडतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जेथे स्वामी पाय तेथे।